सम्राट कॉलनीसह इतर ठिकाणी विविध विकास कामांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील असलेल्या सम्राट कॉलनी, मीनाबाई हायस्कूल, लाठी शाळा, सिंधी कॉलनी परिसर इतर ठिकाणी मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत विकास कामांचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सोमवारी 22 मे रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की प्रभाग क्रमांक 16 मधील नगरसेविका रेशमा कुंदन काळे आणि शिवसेना शिंदे गटाची महानगर प्रमुख कुंदन काळे यांच्या मार्गदर्शनाने प्रभाग क्रमांक 16 मध्ये विकास कामे होण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते। या अनुषंगाने शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यासाठी अहवाल सादर केला होता। त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली निधी मंजूर करण्यात आला। निधी मंजूर केल्यानंतर सोमवारी 22 मे रोजी सायंकाळी 5 वाजता प्रत्यक्षात कामांचे भूमिपूजन करण्यात आले। या निधीतून सल्लार नगर, नीनाबाई हायस्कूल, लाठी शाळा, सिंधी कॉलनी, ईश्वर कॉलनी, रिलायन्स पेट्रोल पंप, पंचमुखी हनुमान मंदिर परिसर, कासमवाडी, मासूमवाडी, सम्राट कॉलनी, वर्षा कॉलनी, रचना कॉलनी, देविदास कॉलनी आणि एकता कॉलनी या परिसरात रस्त्यांसह गटारी आदी विकास कामे करण्यात येणार आहे। याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरसेविका रेशमा कुंदन काळे, शिंदे गटाचे महानगर प्रमुख कुंदन काळे यांच्यासह परिसरातील नागरिक, शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उधर से जवळपास शहरामध्ये जे शासनातर्फे आणि जिल्हा नियोजन समितीतर्फे पैसे आलेले आहेत त्याचे टेंडर कॉल झाले आणि आज वर्क ऑर्डर होऊन कामाला सुरुवात झालेली आहे। जळगाव शहरामध्ये सगळ्यात भेडसावणारा जो प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न, त्याची आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतात की जवळपास दुसरा तिसरा सत्र आहे की ज्याच्यामध्ये भूमिपूजनाचे कार्यक्रम होत आहेत। मला तरी असं वाटतं की जळगाव शहरातल्या उपेक्षित रस्त्यांच्या मागणीला आता पूर्णत्वास नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। काय सांगाल भाऊ, आज विविध विकास कामांचे उद्घाटन झाले पालकमंत्र्यांच्या हस्ते। माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आपले जळगाव जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री गुलाबभाऊ पाटील आणि आपले शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी माझ्या वार्डात 16 नंबरमध्ये भरभरून निधी दिला आहे, त्याचे आज ठिकठिकाणी भूमिपूजनाचे कार्यक्रम होते, चांगला प्रतिसाद मिळाला आहे। काँक्रीट रोडचे काम सुरू आहे, काही डांबरी रोडांचे कामं सुरू आहे, त्याच्या आज उद्घाटन झालं। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।